ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। गेल्या 3 दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढले, त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचणार आहे। गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे। सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासाच्या कालावधीत 3 लाखांपेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे। तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत 4,000 वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। कालच्या दिवसात 2,67,334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। मात्र कोरोना बळींचा आकडा काहीसा धडकी भरवणारा आहे, कारण एका दिवसात तब्बल 4,529 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावा लागलाय। हा एका दिवसातील कोरोना बळींचा विक्रमी आकडा आहे। कोरोना संसर्गानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या खिशातील पैसे, दागिने, मोबाईलची चोरी झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करताना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली जात आहे। मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या 2 आरोपींना नागपुरातून अटक करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीबाबत देशाच्या 8 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। लसीकरण सुलभ करण्यासाठी आणि लस वाया जाऊ नये यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी या बैठकीत दिलंय। कोरोनाला हरवत टीम इंडिया मैदानावर उतरण्यासाठी तयार झाली आहे। विराट सेना कोरोनाशी अर्धी लढाई देशात लढणार आहे तर अर्धी लढाई विदेशात लढणार आहे। टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोरोनाचा पहिला डोस घेतलाय, परंतु या सर्व खेळाडूंच्या दुसऱ्या डोसच्या वेळी ते इंग्लंडमध्ये असणार आहे। टीम इंडिया 18 ते 22 जून पर्यंत न्यूझीलंड विरोधात टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत। तसेच टीम इंडिया 4 ऑगस्ट पासून 14 सप्टेंबर पर्यंत इंग्लंड विरोधात 5 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूया पुढील बातम्या। टूलकिट प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून भाजप आणि काँग्रेस या मुद्द्यावरून आमने सामने आल्याचं दिसून येत आहे। टूलकिट प्रकरणावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच भाजपचे नेते संबित पात्रा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे। त्यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केवळ देशाचंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचंही मोठं नुकसान केल्याचं दिसून येत आहे। या काळात मोदींची लोकप्रियता घसरून 63% आली आहे, त्यामुळे त्यांच्या देश विदेशातील शक्तिशाली नेता या प्रतिमेला धक्का बसलाय। अमेरिकन कंपनी असलेल्या मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील काही नेत्यांचा कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केलाय, त्यामध्ये हे स्पष्ट झालंय। कोरोना संकट आणि तौक्ते चक्रीवादळाच्या संकटात लोक महागाईच्या संकटाचा देखील सामना करतायत। दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळी गाठत आहे। मार्च एप्रिल मध्ये किरकोळ इंधन दरामध्ये जास्त वाढ झालेली दिसली नाही, परंतु आतापर्यंत मे मध्ये एकूण 10 दिवस तेलाच्या किमती वाढविण्यात आल्यात। सर्व मेट्रो शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रमी दराने विकले जात आहे। दरम्यान आज इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। यापूर्वी मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 27 रुपये आणि डिझेलच्या किमतीमध्ये 29 पैशांनी वाढ झाली होती। पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णपणे हेलपटून गेलेत। चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय, पण उत्पादन देणारी झाडेही उन्मळून पडली आहे। या दुहेरी आसमानी संकटामुळे बागायतदारांचं 100 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। पनवेलमधील पाणी प्रश्न कायम असून शहरासाठी 225 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, त्यामुळे पाणी वाया जाऊ नये म्हणून
नळ जोड काढण्याचे जलमापके बसवण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे। 5,276 नळांना जलमापके बसविण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। यात पनवेल महापालिका क्षेत्रातील 29 गावे आणि जुन्या नगर परिषदेच्या परिसरातील नळांना हे जलमापक बसविण्यात येणार आहे। या बातम्यांचा आपण इथेच थांबतोय। कोरोनाचा संसर्ग वाढतोय, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा। आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि आनंदी रहा। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।